कानूर पठार ते पारनेर या रस्त्यावर सोबलेवाडी गावच्या तलावाजवळ रस्त्यांमध्ये खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे. अनेक महिन्यांपासून प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना तो उखडलेला व खड्डे पडलेला व खचलेला रस्ता दिसला नसून संबंधित खात्याच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होते. सोबलेवाडी हे पारनेर तालुक्याच्या उत्तरेला असलेले प्रमुख गाव असून पारनेर तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. मात्र या काही किलोमीटर रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून नेमके रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. मागील जवळपास अनेक महिन्यांपासून कानूर पठार ते पारनेर या रस्त्यावर सोबलेवाडी तलावाजवळ आणि तेथून पुढे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावर वाहन चालवण्यास मोठी कसरत करावी लागत असून वाहनांना खड्डे चुकवताना अनेक वेळा अपघातही झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यात अनेकांचा बळीही गेलेला आहे. या रस्त्यावरून पारनेर इथे कॉलेजला येणारे मुलं आणि मुली नेहमी प्रवास करत असतात. त्याचबरोबर टाकळी ढोकेश्वर सह अन्य काही गावांवरून लोक पारनेरला येत असतात. तालुक्यातील सोबलेवाडी, टाकळी ढोकेश्वर, पुणेवाडी, विरोली आणि काकणेवाडी आदी गावांवरून पारनेरला जाण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण आहे. हाच प्रमुख मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक चालते. पण सोबलेवाडी तलावाजवळ या रस्त्यावर 2 किलोमीटर मध्ये मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. काही ठिकाणी तर रस्ता शिल्लक राहिलेला नाही. काही ठिकाणी रस्त्यावर इतके खोल खड्डे झालेले आहेत की 4-चाकी वाहन खालून जमिनीला घासले जाते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.